हाय फ्रेंड्स वेलकम टू जयास रेसीपी इन या स्पेशल इंस्टेंट पिकल रेसीपी का वह रु मिनट मे नमक वाले टेस्टी आद नमु पेट चोरी कूड़ी पेट समय कटी नाम वीटी साधारण उ मूं चेरव वैच्ड पेट रु मिनट पेटर पिकल पर ईटाणी अब इंटे प्रत्येक इत वाले हेल्दी अब नमुक पनी अगर असुख समय नमुक ना वाई की ना टेस्टी भाई टेस्टी इत उपयोग चेर्तीटे नमु कंी अलग चोर ओके कहूँ ना टेस्ट अदल नमु वयरने प्रॉब्लम दहन कैटे इतुपयोग कमुक वयर प्रॉब्लमस मारूँ अब दहनशेषि वर्धिकान अल नमें रुचि कूटान पटर पिकल रु मिनट वे आदाना वीडियो का नम्बर चानल सब्सक्रैबू अब अड़ा बेल बट प्रसान मरक अब नमुक नोक अट्ठे या चुनाव चुना अल पचमुग् अब कानी मुलग ना टेस्ट अदान ऐटों कूड़ल टेस्ट पशे केरल विटि मुलग कुट अब साधारण पचमुग् यूस इंजी आत्री साधन वेू साधारण एल वीटलैप साधन नमुकें नोक अट्ठे ई पचमुग् चुदायटिंग अरीक अलग इंम वे इोले चतचाल मोल मुड़े चुना नीर आवश्यक अब एत्र नमुक वेच अच्छा और चुना नीर मूँ नीर कुछ चुना अब अदाना याद नोर्मल वेलिटे अब ज्यूसी आवा वेट चीता मे चुना कुछ नर वेट अूस कुछ कूड़ी नाईट कमक ज्यूस पिंक वाले ज्यूस कुरव चुना अब इन और चुना नीर वाले कुरवान अब कम या बाकी चुना कूड़ी एड़क साधन नाम टेस्टिनुस कूटो कुछ नमक प्रत्येक अलव एरव अत्र एरव वेसरी पचमुग् चेक इंजी मत कुरेक चेक वाले कुछ चेकू चुना ज्यूस इनके कुछ नमक आवश्यक अच्छे उप चेक इन कई पचमुग् तिम कम अरव ज्यूस ज्यूसल आवा वेट तिरुमान बुद्धिमुटी वाल मूड़ी चुदायट कुछ कूड़ी कुनकुन अरी मत पचमुगि फ्लेवर लेमन ज्यूसल की वरू या कई चयन पचमुगि आ फ्लेवर नेमन ज्यूसल की आई इन लास्ट नमुक ई इंजी नील अरी इटक वाले चुदाई अरें आवश्य अगर नील अरी मे
ഇതുമതി ഇത്ര ഇഞ്ചിയുടെ ആവശ്യമുള്ളൂ വളരെ കുറച്ച് ചെറിയൊരു കഷ്ണം ഇഞ്ചി നീളത്തിൽ അരിഞ്ഞത് ഇട്ടാൽ മതി ഇഞ്ചി ചതക്കൊന്നും വേണ്ട ഇഞ്ചിയുടെ ഫ്ലേവർ തന്നെ അത് ലെമൺ ജ്യൂസിലേക്ക് ആയിക്കോളും അപ്പോൾ നമ്മുടെ രണ്ട് മിനിറ്റ് കൊണ്ട് ഉണ്ടാക്കാവുന്ന ഈസി പിക്കിള് റെഡിയായി ഇതൊരു കുറച്ച് നേരം അത് അടച്ചു വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ ഇപ്പോൾ ഈ ഇഞ്ചിയിലത്തെ ഇഞ്ചിയുടെ നീരൊക്കെ ഇതിലേക്ക് വരും അപ്പോൾ ഒരു നമ്മൾ കഴിക്കുന്നതിൻ്റെ കുറച്ച് മുമ്പ് ഉണ്ടാക്കിയിട്ട് അടച്ചു വെച്ചാൽ മതി അപ്പോൾ അതിൻ്റെ ടേസ്റ്റ് എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ നല്ല അടിപൊളി ടേസ്റ്റാണ് ഇത് നല്ല ചോറിൻ്റെ കൂടെ കഞ്ഞിയുടെ കൂടെയൊക്കെ കഴിക്കാൻ നല്ല രുചിയാണ് അപ്പോൾ നമ്മുടെ ഹെൽത്തി ആയിട്ടുള്ള ഈ പിക്കിള് എല്ലാവരും ഉണ്ടാക്കി നോക്കി ചോറിനൊപ്പം കഞ്ഞിയുടെ ഒപ്പം ഒക്കെ കഴിച്ചിട്ട് നിങ്ങളുടെ അഭിപ്രായം അറിയിക്കുക നമുക്ക് വേറൊരു റെസിപ്പിയായി വീണ്ടും കാണാം ടിൽ ദെൻ ബൈ ബൈ